मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली. 5 वर्षाच्या पूर्वीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला. आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेले 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ही चूक पुन्हा कधी होणार नाही. आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना पाठिंबा दिला, प्रचार करायला आशीर्वाद दिला आणि पवारसाहेब खूप सिनियर नेते आहे. आज नवनीत राणा त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळंच त्यांना खासदारपणाची संधी मिळेल तेव्हा